गणपति बप्पा ओरिया गणपति मूर्ति ओरिया। नमस्कार मंडळी, मी रसिका बागवे आणि स्वागत आहे तुमचं मायलिके चॅनलवरती, जिथे अन्न, वस्त्र, निवारा आणि कोकण या वेगवेगळ्या विषयांवर मी व्हिडिओ घेऊन येत असते। आणि अर्थातच आता तुम्ही वेगवेगळ्या गणपती विषयाच्या व्हिडिओ तुम्ही आमच्या चॅनलवर पाहताय। तर आज आहे आमच्याकडे गणपतीचं आगमन, आणि मी तर व्हिडिओ करायला नव्हती, मी तेव्हा मुंबईला होती, पण ताई आणि जिजूने माझ्या बऱ्याच व्हिडिओ केलेल्या आहेत, तर त्या तुम्हाला या पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहेत। तर चला, कुठेही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू। आता गणपतीच्या डेकोरेशनची तयारी चालू आहे, आणि यंदा आम्ही ग्रीन ग्रासमध्ये आणि झेंडूच्या फुलांच्या, म्हणजे झेंडूची नकली फुलं आहेत ती, अशी त्याच्याने असं डेकोरेशन केलं आहे यावेळी। आणि यावेळीचं डेकोरेशन जिजू आणि ताईंच्या आयडियाने केलेलं आहे। आणि आमच्या इथे कोकणात ना नेहमी गणपतीच्या आदल्या दिवशी करंजा केल्या जातात पिठाच्या, तर आता करंजा करतायत काकी आणि आई, आणि ताई करंजा तळते। आणि आता बाप्पाच्या स्वागतासाठी ताईने छान रांगोळी काढली, संस्कार भारती रांगोळी काढली। गणपती बाप्पा ओरिया, पाणी बघू ना। हो काय गे डॉल्टा तर पकड पकड टाक। ए बच्ची चल चला। गणपती बाप्पा ओरिया गणपती मूर्ति ओरिया। आपने जो डॉक्टर आया नहीं की अदला इधर जाइए ना, उससे पर नहीं खाता। Thank you.
पाणी सोडायचं नैवेद्य म्हणजे त्यांनी भक्ती क्षेत्र नैवेद्य अर्थे औषध देव जय मंगल मूर्ति हो श्री मंगल मूर्ति दर्शन माते वाचा कामना पूर्ति जय देव जय। आणि अशा प्रकारे छानपैकी बाप्पाचं आगमन तर झालेलं आहे आणि आता काकी आई आणि ताई तिघी जणी मिळून उकडीचे मोदक तयार करतायत आणि हे मोदक तयार झाले की बाप्पाला नैवेद्य दाखवू आणि छानपैकी बाप्पाचा हा व्हिडिओ आहे ना तो तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू। तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माय लेकी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला मात्र विसरू नका। आणि हो, तुम्ही गणपतीत काय काय मजा केली आणि कुठे कुठे मजा केली हे नक्की कळवा कमेंट्समध्ये। धन्यवाद।